प्राध्यापक डॉक्टर जय पाटील सर एक थोर आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ यांचं मनोगत कोट्यामध्ये त्यांनी व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. एक विनंती करण्यासाठी मी वेळ मागतो, मला भाषण करायचं नाही. काय झालं, कसं झालं, केव्हा झालं, काय केलं यामध्येही मला इंटरेस्ट नाही. ज्या गोष्टीचा उल्लेख आता राजभाषांनी केला, सक्रीने केला, इतर सर्वांनी केला, काल कुलगुरुंनीही केला, तो एकच प्रश्न मला आपल्याकडून मांडायचा आहे. आणि असं व्यासपीठ परत परत मिळत नाही. मुद्दा एवढाच आहे की भगवान महावीर अध्यासन एका वीराचं स्मारक, वीर, अतिवीर, संपती, महावीर अशी नावं घेतली जातात. त्याच्या नावानं विश्वधर्म प्रस्थापित करता येऊ शकतो एवढा प्रचंड विश्वास विद्यानंद सागर महाराजांच्या प्रवचनातून इथं कोल्हापुरातच मांडला गेला. अशा एका व्यक्तीच्या नावानं चालू झालेल्या, शासनानं पाठिंबा दिलेल्या, समाजानं आतापर्यंत पाठिंबा दिलेल्या अध्यासनाची इमारत ही सहज कुठले तरी घर बांधायचं आहे वगैरे असं नाही आहे लक्षात. यासाठी समाजाला फार मोठी तयारी करावी लागेल. ती तयारी करण्यासाठी मला हे व्यासपीठ योग्य वाटलं, कारण व्यासपीठावर युवक दलाची म्हणजे वीर सेवा दलाची माणसं आहेत, एका बँकेचं प्रमुख पद शोभवलेले, एका माध्यमाचं त्याला सर्वसाधारण प्रशासन म्हणतात ते चालवणारे असे अनिल पाटील आज प्रमुख अतिथी आहेत. आमची सगळी मित्रमंडळी तर आहेत, डी ए पाटील संस्थेचे म्हणजे दक्षिण भारत जैन सभा किंवा जैन समाजाच्या ज्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये मला वाटतं ज्याला आमच्याकडं शास्त्रामध्ये कॉन्स्टंट फॅक्टर म्हणतात तसं डी ए पाटील म्हणजे कॉन्स्टंट फॅक्टर, गो एनिवेअर अँड ही इज देअर अशा पद्धतीचं आहे. ते अशी सगळी मंडळी आहेत, सभागृहात असलेली सगळी माणसं, एक व्यक्ती नाही आहे, त्यांच्या पाठीमागे 10-20-50-100-200 कुटुंब आहेत. भांडवलाच्या बाजारपेठेमध्ये सहज खेळणारे अनिल पाटलांच्या जागी दुसरे एक अनिल पाटील आहे. तुम्हाला सगळ्यांना माझी मनपूर्वक विनंती अशी आहे की हे जे अध्यासनाचं इमारतीचं बांधकाम होणार आहे त्याचं रफ एस्टिमेट मी काल बसल्या बसल्या घरात माझं मी एकट्याने करतो, मी काही इंजिनियर नाही पण इकॉनॉमिस्ट आहे. आणि अंदाज करत असताना, एस्टिमेट करत असताना तुका बिका सगळं गणित धरून कमीत कमी किती लागेल याचं गणित मी गाठलं आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, जवळजवळ ज्या प्रकारचं ते केंद्र असणार आहे म्हणजे तिथं एक इंटरनॅशनल लेवलचं स्टँडर्डचं कन्व्हेन्शन सेंटर असेल, दोन उत्तम प्रकारची गेस्ट रूम्स असतील, एक स्टुडिओ असेल ज्या ठिकाणी डिजिटल कनेक्टिव्हिटी थ्रू आउट द वर्ल्ड एस्टॅब्लिश करता येऊ शकेल, डायरेक्टरचं ऑफिस असेल, दोन संशोधकांच्या केबिन्स असतील, एक ग्रंथालय असेल आणि त्याच्या समोरच्या बाजूला एक मोठं विस्तीर्ण उद्यान असेल, तळ बसवता येईल आणि कोल्हापूरला नंतर भविष्यकाळामध्ये येणारे देशातले जे कुठली काही समाजातले लोक येतील त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि विद्यापीठात एक केंद्र आहे, आपण तिथं जाऊन यायलाच पाहिजे. असं काहीतरी भव्य दिव्य उभा करायचं असेल तर 40 लाख 50 लाख 25 लाख वगैरे याच्यात बसत नाही, ते 8 runs into crores आज तर माझ्या अंदाजाने ते 2 कोटीच्या बसत नाही. आपण सगळेजण म्हणतोय पैसे गोळा करणं शक्य आहे, पैसा गोळा करणं शक्य आहे, मला हेही माहित आहे की प्रत्यक्ष गोळा करताना काय करते लोक बोलताना बोलतात मोठं, देताना देत नाही. एक साधं उदाहरण सांगतो, कोणीही मनाला लावून घ्यायचं नाही पण मी आहे अत्यंत रोखोक बोलणार. जेव्हा हे अध्यासन सुरू झालं तेव्हा मी समाजातल्या अनेक लोकांच्या पुढे अशी भूमिका मांडली
कि शिवाजी विद्यापीठातन पदवी घेतलेले या परिसरात म्हणजे त्यावेळी सोलापूर जिल्हाही आपल्याकडे चार जिल्हे होते. या चार जिल्ह्यामध्ये दरवर्षी जे पदवीधर बाहेर पडतात ते समाज अशा प्रत्येक पदवीधरानं 1000 रुपये फक्त द्यायचे. आज तागायत पदवीधरांच्याकडनं या प्रकल्पासाठी 1000 रुपये देखील जमा झालेले नाही हे वास्तव आहे. त्यामुळं मी जेव्हा म्हणतोय की 2 कोटी रुपये लागणार आहेत तेव्हा मोठं टार्गेट आहे, अवाढव्य मोठं टार्गेट आहे. पण तसं काही करायचं असेल तरच ते अध्यासन केंद्र उभं करणं त्याला अर्थ आहे. मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो. खरं म्हणजे मी काही धार्मिक माणूस नाही आहे हे तुम्हाला सांगतो. म्हणजे मी अनेक वेळा काही लोक मला विचारतात तुम्हाला धर्मातलं काय येतं, मी त्याला स्वच्छ म्हणायला सांगतो. मला फक्त नमोकार मंत्र येतात याच्या पलीकडे मला जैन धर्म आणि जैन धर्माचं जे काही जैन या शब्दाचं व्याकरण अंतमूळ जे काही आहे सिमेंटिक्स ते तेवढं येत. पण ते शास्त्राचा भाग म्हणून येतं, जैन धर्माचा भाग म्हणून येत नाही. पण मला का कोणाला माहित असं वाटतं की येत्या भविष्य काळामध्ये 20, 25, 50 वर्षामध्ये जगाचं सर्वायवल हे जग टिकेल केव्हा? जी विद्यानंद सागर महाराजांनी विश्वधर्माची संकल्पना मांडली आणि त्या विश्वधर्माच्या संकल्पनेचा पाया महावीरांच्या शिकवणीमध्ये आहे असं केंद्र आपल्याला उभं करायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला अध्यासन केंद्र इमारत बांधायची आहे. सुरुवात तर काल चांगली झालेली आहे, जागा 100% मिळणार आता. उत्तम पद्धतीच्या आर्किटेक्टकडनं त्याची मॉडेल्स आपण तयार करून घेऊ, 1 नाही 10 मॉडेल घेऊ, त्यातनं निवडू. पण शेवटी सगळं पैशावर चालतं आणि हे पैसे देण्याची जाणत मानसिकता इच्छा आणि पैसे प्रत्येकानं 1000, 10000, 50000 दिले पाहिजेत अशी माझी अजिबात अपेक्षा नाही आहे. अरे एक एक उपाय दिला तरी बस आहे. पैसा भांडत काच कारखाना उभारा अशा प्रकल्पासाठी. आणि एक आहे म्हणजे हे सगळं म्हणत असताना देखील मला हे दुर्लक्षित करता येत नाही की या 3-4 जिल्ह्यातल्या जैन समाजानं इतर कुठल्याही व्यवस्थेनं केलं नाही एवढं दान या भगवान महावीर अध्यासनाला आतापर्यंत केलेलं आहे. पण त्याच्या तुलनेत तुम्हाला जास्त करावं लागणार आहे. आणि शासन काय देईल, शासनानं काय घोषणा केल्या दुर्लक्षित करा. शासनाकडनं पटकन पैसा मिळत नाही. अहो आम्ही केलेल्या कामाचं जिथं मिळत नाही तिथं दानाचं कुठलं मिळणार आहे? हे विधान मी विस्ताराने स्पष्ट करत नाही, त्याचं कारणही नाही आहे, जागाही नाही आहे. पण आपल्या पैशातनं आम्हाला हे उभं करायचं आहे आणि हे आपले पैसे गोळा करण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसानं आपल्या मनामध्ये एक खूणगाठ बांधली, एक शपथ घ्यावी खऱ्या अर्थानं की उद्या भगवान महावीर अध्यासन उभं करण्यासाठी तिची इमारत उभी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाला लागणारी सर्व प्रकारची मटेरियल आहे, भौतिक मदत, आर्थिक मदत गोळा करण्यासाठी मला जे जमेल ते मी माझ्या ताकदीप्रमाणे कमाल पातळीपर्यंत जाऊन करेन अशा प्रकारची मनाशी खूणगाठ बांधा. असं जर तुम्ही मनापासून केलं तर शिर्के साहेबांनी काल विधान कुलगुरुजीने विधान केलं की वर्षात 1.5 वर्षाची इमारत उभी करता येईल आणि ते काय अवघड नाही. टेक्नॉलॉजी वर्षात काय 6 महिने देखील तुम्हाला उभा करते पण पैसा असेल तर. आणि आपण एक कमिटमेंट कुलगुरुजी जाहीरपणानं काय विधान केलंय तेही लक्षात ठेवा. आम्ही जागा देणार आहे, आम्ही पैसा कुठे देणार? विद्यापीठ हे त्या अध्यासनाची इमारत बांधण्यासाठी जर समाज पैसे देणार असेल तर आम्हाला जागा देण्यात अडचण कुठं आहे? आम्ही जागा देणार आणि लवकरात लवकर देणार, त्याच्यासाठी लागणारं व्यवस्थापन सगळं करणार. पण पैसा इमारतीसाठी लागणारा प्रत्येक पैसा हा समाजातनं निर्माण करायचा आहे आणि ती आपली नैतिक जबाबदारी असणार आहे. या व्यासपीठावर एवढं सांगण्यासाठी मी उभा राहिलो की आपल्यातल्या प्रत्येकानं आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक जैन कुटुंबातनं या इमारतीसाठी काय मदत उभी करता येईल, त्याचं स्वरूप कसं असेल, ते पैसे कसे गोळा करायचे, ते कुठं अकाउंटला जमा करायचे, कसे करायचे, काय करायचे, याची सगळी योजना असते कोऑर्डिनेटर चेअरचे नंतर तुम्हाला सविस्तरपणानं सांगतील. पण मानसिकता तयार करण्यासाठी म्हणून मी आपला 1-3 मिनिटाचा वेळ घेतला. आभार आहे. नमस्कार. धन्यवाद सर.